तरंगा प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला गरुड पारा पासुने महा द्वारा पर्यंत सुरवरांचे मांदे उभे जोडोने हात शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी त्रिशूलड मरू घेऊन उभा गिरजेचा पती कलियुगेचा भक्त नामा उभा कीर्तने पाटी मागे उभे डोळा लावून याजनी उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आदि व्याधि भव ताप मारुनी तारा जड जीवा गेली तुम्हा सोडून या भव तमर जनी विलया परी अज्ञानासे तुमचे भूलवियोग माया शक्ति नाम्मा यत्किंचित हे तिजला साराया तुम्हीच तेथे सारुनि दावा मुख जन दाराया भो साईनाथ महाराज भवति मेरा नाश करवे अज्ञाने अमेकते तव वरणावे तोरवे ते वरणिता भागले बहुवदने शेष विधि कवि सकृप होवुनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा आदि व्याधि भव ताप मारुनि तारा जड जीवा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आदि व्याधि भव ताप मारुनि तारा जड जीवा भक्त मनि सद्भाव धरुने जय तुमानुसरले ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले ध्यानस्था तुम्हास पाहुने मना मुचे धाले परित्वदवचनामृत प्राशायाते आतुर जाले उघडोनि नेत्र कमला दीन बंधु रमाकांता पाहिबा कृपा दृष्टि बालका जशी माता रंजवे मधुर वाणी हरिताप साईनाथा अभीत पुले कार्यास्तव तुझ कष्ट वितो देवा सहन करशील ऐकून द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आदि व्याधि भव ताप मारुनि तारा जड जीवा उठा पांडुरंग आता दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा संत साधु मुने अवघे झाले ते गोळा सोडाशेच
सुख आता वगुर्या मुख कमला रंग मंडपी महाद्वारे झाले से दाटे वनवता वेळ रूप पहावया दृष्टे राही रखुमा बाये तुम्हा ये उर्या दया शेजे आल उने जागे करा देवराया गरुडानु मंता उभे पाहते वाट स्वर्गेचे सुरवर घेऊने आले वो भाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णु दास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारती करू बाबांसे आरती उठा उठा हो बांधव ओ वाळू हार माधव करुणिया श्री रामन पाहु गंभीर हे ध्यान कृष्ण राता दत्त साई जडो चित्त तुझे पाई काकड आरती करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दा कवि गेवुने बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुने काकडा केला वैराग्याचे तूप घालुने तो बिजबेला साईनाथ गुरु भक्ति ज्वलने तो मी पेट विला तद वृत्ति जाळुने गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुने मिळवे तस्वरूपी जीवा चिन्मय रूप दा कवि गेवुने बालक लघु सेवा काकड आरती करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दा कवि गेवुने बालक लघु सेवा ओखे चर व्यापुने अवघे हृत्कमली रासे तो जे दत्त देव शिरडी राहुनि पावसे राहुन येथे अन्यत्र हितो भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटादासा अनुभव दाविसे न कळे तुल्लीलाहे कोण्या देवा वा मानवा चिन्मय रूप दा कवि गेवुने बालक लघु सेवा काकड आरती करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दा कवि गेवुने बालक लघु सेवा त्वदृश दुंदुंबिने सारे अंबर हे कोंदले सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिरडी आले प्राशुनि त्वद वचनामृता मुचे देह बाधर पले सोरुनिया दुराभिमान मानस त्वच्चरणी वाहिले कृपा करुणि साई माऊले दास पदरी घ्यावा
चिन्मय रूपदा कवि गे मुनि बालक लघु सेवा काकड़ आरती करे तो साईनाथ देवा चिन्मय रूपदा कवि गे मुनि बालक लघु सेवा भक्ति चया पोटी बोधा काकड़ा ज्योति पंच प्राण जीवे भावे ओ वाळु आरती ओ वाळु आरती माजा पंढरी नाथा माजा साई नाथा दोनी कर जोड़ो निचरनी हे विला माथा काय महिमा वर्णो आता सांगने कीर्ति कोटि ब्रह्म अत्यामुख पाता जाती राही रखुमा बाये उभ्या दोगे दो बाये मयूर पीच जा मरे डाळती ठाईचे ठाई तुका मने दीप घेऊने उन्वनीत शोभा विटेवरी उभारिसे लावण्य गाभा कुठा साधो संत साधा आपुला लेहित जाईल जाईल आनर देह मग कैसा भगवंत उठो निया पहाटे बाबा उभासे बीठे चरण तयांचे गोमठे अमृत दृष्टि अवलोका उठा उठा हो वेगे से सदा जाऊया राहुळासी जळतील पात कांचा राशी काकड आरती देखिलिया जागे करा रुक्मिणी वरा देवा हे निज सुरात वेगे लिंबलो न करा दृष्ट होईल तयासे दारी वाजंत्री वाजते ढोल दमा मे गरजते होतसे काकड आरती माजा सद्गुरु रायाचे सिंहनाद शंका बेरी आनंद होतसे महाद्वारी केशव राज विटेवरी नामा चरण वंदितो साईनाथ गुरु माजे आई मजला ठाव जा बापाई दत्त राज गुरु माजे आई मजला ठाव जा बापाई साईनाथ गुरु माजे आई मजला ठाव जा बापाई श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज।